डोंबिवली में अखिल भारतीय सेना द्वारा केरल के बाढ़ पीड़ितों की मदद के लिए एक अनोखा उपक्रम चलाया गया। वेदांशु डांस इंस्टीट्यूट के कलाकारों ने डोंबिवली की सड़कों पर फ्लैश मॉब करके दुकानदारों और राह चलते लोगों से डोनेशन जमा किया। इस समय दक्षिण भारत के केरल राज्य में तूफानी बारिश और बाढ़ के कारण लोगों का जनजीवन पूरी तरह से अस्त व्यस्त हो गया है। देश विदेश की सरकारें केरल के लिए मदद का हाथ बढ़ा रही है। इसी कड़ी में डोंबिवली में भी अखिल भारतीय सेना ने अनोखे तरीके से बाढ़ पीड़ितों की मदद के लिए अपना योगदान दिया। वेदांशु फिल्म प्रोडक्शन के कलाकारों ने राजाजी रोड से लेकर डोंबिवली स्टेशन तक डांस करते हुए फ्लैश मॉब मुहिम चलाकर परिसर की दुकानों और राह चलते मुसाफिरों से डोनेशन जमा किया। जय शंभुनारायण। आज अखिल भारतीय सेना तर्फे आणि विधानशिव फिल्म प्रोडक्शन त्याच्या तर्फे आज केरळवासी त्यांच्यावरती जी परिस्थिती आज ओढवली आहे तर ना पूर्ण आता कुळाची पाकळी अखिल भारतीय सेनेतर्फे पूर्व आणि पश्चिम डोंबिवलीमध्ये थोडंसं डान्स प्रोग्राम घेऊन थोडंसं त्याच्याकडे डोनेशन कलेक्शन ते आम्ही केरळवासींना अर्पित करणार आहे। तरी डोंबिवलीवासींना चांगल्या प्रकारे साथ दिली। माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकांनी केरळवासी थोडं का होईना थोडं काय होईना त्यांना डोनेशन द्यायला पाहिजे कारण त्यांच्यावरती जी परिस्थिती ओढेल कदाचित आपल्यावरती पण ओढू शकते आणि दुसऱ्यावरती पण ओढू शकते कारण आपण सर्व भारतीय आहोत या हिशोबाने आपण सर्वांकडे बघितलं पाहिजे। म्हणून पुरेपूर सर्वांनी एकमेकांना म्हणजे मदत केली पाहिजे हाच आमचा हेतू आहे। आणि अखिल भारतीय सेनेचं मेन म्हणजे धोरणच ते समाजकारण न राजकारण फक्त समाजकारण। डोंबिवली वासियों ने भी इस सामाजिक कार्य में अपना योगदान दिया। उल्लेखनीय बात यह रही कि 20 वर्ष के जवान से लेकर 80 साल के बूढ़ों ने भी केरल के बाढ़ पीड़ित लोगों के लिए दान दिया। अखिल भारतीय सेना द्वारा किए गए इस अनोखे समाज कार्य की पूरी डोंबिवली शहर में प्रशंसा रही। इस अवसर पर अखिल भारतीय सेना के ठाणे जिला संपर्क प्रमुख चंद्रकांत म्हात्रे, डोंबिवली शहर अध्यक्ष अनिरुद्ध गायकवाड़, वेदांशु फिल्म प्रोडक्शन के सचिन वाघमोड़े, अंबरनाथ शहर अध्यक्ष अशोक सिनरप्पा, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष आशीष सिंह, उल्लासनगर युवा शहर प्रमुख गणेश पवार, अर्जुन जाविर, नवनाथ सालुंके, राज तास्तोड़े सहित अन्य पदाधिकारी उपस्थित रहे। आकिब शेख, जी वार्ता, डोंबिवली। जय शंभुनारायण, नमस्कार। आज आम्ही डोंबिवली शहरामध्ये पश्चिम व पूर्व दोन्ही बाजूला आम्ही केरळामध्ये जे पूरग्रस्त झाले त्यासाठी आम्ही डोनेशन जमा केले। लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आहे। खरंच आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे कारण केरळ हा भारतातच आहे। आज या केरळमध्ये अशी बिकट परिस्थिती आली आहे की त्यांना जेवायला दोन टायमाचं अन्न नाही, अंगावरचं कपडे तर सोडूनच द्यावं, कपडे त्यांचे सुकले नाहीत अजून वल्ले झालेले, त्याच गरिबांचा आपण एक मदतीचा हात वाढवण्यासाठी आज अखिल भारतीय सेना, चंद्रकांत म्हात्रे, अनिरुद्ध गायकवाड तसेच आशिष सिनेरप्पा, आशिष सिंग यांच्या सहकार्याने आपण एक मदतीचा हात करून नृत्य करून आपण काही डोनेशन जमा केलं आहे व ते आम्ही केरळच्या ट्रस्टला डोनेट करणार आहोत। स्टेशनच्या आम्ही पूर्वेच्या बाजूकडचे स्वामीनारायण मंदिर तसेच रामनगर अजून स्टेशनच्या पलीकडे वेस्ट ईस्ट दोन्ही साईडने आम्ही अजून 8 ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता। 8 ठिकाणीकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, उत्कृष्ट असेल कारण की